हा व्हिडिओ लक्षपूर्वक बघा यात रस्त्यावर भाजी विकणाऱ्या एका महिलेचा भाजीपाला फेकताना नव्हे तर उधळताना एक पोलीस दिसतोय आता सोशल मीडियावरती हा व्हिडिओ व्हायरल झाला असून नेमका प्रकार काय आहे हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत हा प्रकार घडलाय नागपूर शहरामधल्या जरी पटका भागामध्ये इथे रस्त्यावरती भाजी विकणारी एक महिला होती तिने स्टॉल लावलेला होता आणि त्यानंतर एका पोलीस उपनिरीक्षकाने तिची भाजी जी आहे ती अक्षरशः रस्त्यावरती फेकून दिली हा सगळा प्रकार काय कशामुळे घडला आणि त्याची पार्श्वभूमी काय या सगळ्यावरती आपण या रिपोर्ट मध्ये चर्चा करतोय कोरोना संसर्गामुळे रस्त्यावर दुकानं लावू नका गर्दी करू नका असं महापालिका आणि पोलीस प्रशासन वारंवार सांगतात कारवाईचे इशारेही दिले जात आहेत मात्र हातावर पोट असणारे लहान मोठे दुकानदार भाजी विक्रेते रस्त्यावर दुकानं लावतात त्यामुळे तिथे ग्राहक गर्दी करतात आणि कोरोना प्रादुर्भावाचा धोका वाढतो असं प्रशासनाचं म्हणणं आहे अशा पद्धतीनं नियम मोडणाऱ्या विक्रेत्यांना नियमानुसार दंडही आकारता येतो अगदी वेळप्रसंगी गुन्हा सुद्धा दाखल होऊ शकतो पण म्हणून त्याचा विक्रीमाल फेकून देण्याचा कोणताही नियम नाहीये त्यामुळे पोलीस उपनिरीक्षकाची ही कृती कितपत योग्य आहे असा सवाल आता विचारला जातोय आता स्पेसिफिकली जर या प्रकाराबद्दल बोलायचं झालं तर नागपूर शहरामधल्या जरी पटका भागामध्ये ही महिला भाजीचं दुकान लावत होती आणि त्या ठिकाणी जरी पटका पोलीस पथकाने भेट दिली अकरा वाजून गेलेले होते त्यामुळे दोनदा तिला सांगण्यात आलं की हे भाजीचं दुकान तुम्ही आता रॅप करा बंद करा मात्र वेळ उलटून गेल्यानंतर सुद्धा महिलेकडनं ती कृती झाली नाही आणि त्यानंतर पोलीस उपनिरीक्षकाने तिथे जाऊन अक्षरशः भाजी उधळून दिली फेकून दिली या घटनेचा व्हिडिओ गुरुवारी संध्याकाळी व्हायरल झाला त्याची दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांनी संबंधित पोलीस उपनिरीक्षकाच्या चौकशीचे आदेश दिलेत परिमंडळ पाच चे पोलीस उपायुक्त निलोत्पल यांनी या माहितीला दुजोरा दिलाय संबंधित पोलीस उपनिरीक्षक मंगळवारी रात्रपाळी आटपून परत जात असताना ही घटना घडल्याचं सा त्यांनी सांगितलंय या सगळ्याबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा आणि लोकमतला फॉलो करायला विसरू नका